In this lecture, we are going to study the batteries, types of battery. Mostly the recent batteries that we see are your Li-ion battery, lithium-ion battery, and nuclear battery. Li-ion battery, generally, they are used in consumer's side, and nuclear batteries are used in industry or defense side. Now, the lithium-ion battery, generally, lithium-ion battery is known as Li-ion battery. If you compare the nickel-cadmium, nickel metal hydride and lithium ion battery, you will find that the cathode material in NICD means nickel cadmium. NICD madhe cathode ahe nickel hydroxide cha. Tyachyanantar NiMH manje nickel metal hydride madhe cathode material ahe nickel hydroxide cha. Ani lithium ion battery madhe cathode ahe lithium metal oxide cha. Then anode NICD मध्ये कॅडमियम मटेरियल यूज केलंय. NiMH मध्ये हायड्रोजन यूज केलंय म्हणून त्याला मेटल हायड्रेट असं म्हणतात. आणि LiOn मध्ये ग्रॅफाइट मटेरियल यूज केलंय. इलेक्ट्रोलिटिक मटेरियल जर तुम्ही म्हटलं, इलेक्ट्रोलिटिक मटेरियल म्हणजे आयन्स जे तुमचे एका इलेक्ट्रोड पासून दुसऱ्या इलेक्ट्रोड कडे मूव्ह होतात आणि केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होती. ते जे इलेक्ट्रोलिटिक मटेरियल आहे ते NICD मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड, NiMH मध्ये पण सेम पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि LiOn बॅटरी मध्ये लिथियम सॉल्ट मटेरियल यूज केलं जातं. ज्याचाच कॅथोड बनवलाय त्याचाच तुमचा लिथियम सॉल्ट म्हणून यूज केलेला आहे इलेक्ट्रोलिटिक मटेरियल. बॅटरी वोल्टेज 1.2 व्होल्ट NICD साठी, NiMH साठी पण 1.2 व्होल्ट आणि LiOn साठी पण 3.5 व्होल्ट आहे. मीन्स वोल्टेज ते जास्त स्टोअर करू शकतो एक सिंगल बॅटरी. बॅटरी सायकल म्हणजे रिचार्ज तुम्ही किती वेळेस करू शकता, किती वेळेस तुम्ही रिचार्ज करू शकता. तर NICD साठी 500 सायकल्स आहे, NiMH साठी 600 सायकल्स आहे, त्याच्यानंतर तुमचं LiOn साठी 2000+ सायकल आहे. म्हणजे तुम्ही तेवढ्या जास्त वेळेस तुम्ही ते रिचार्ज करू शकता विदाउट फेल्युअर. मेमरी इफेक्ट गुड आहे, NiMH चा रिड्युस्ड आहे आणि LiOn साठी नो आहे. डिस्चार्ज, सेल्फ डिस्चार्ज म्हणजे तुम्ही चार्ज करून ठेवली पण वापरली नाही तर बॅटरी सुद्धा सेल्फ डिस्चार्ज होत असते. तर NICD चा सेल्फ डिस्चार्ज जास्त आहे, NiMH चा अजून त्याहून जास्त आहे 20-30% आणि LiOn चा सेल्फ डिस्चार्ज हा खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही चार्ज करून ठेवली वापरली नाही तर त्याच्यावर जास्त दिवस ते स्टोअर राहू शकतो व्होल्टेज. टॉक्सिसिटी पाहिली तर तुमचा LiOn बॅटरी सगळ्यात कमी टॉक्सिक आहे. आणि कॉस्ट बघितली तर NiOH तुमची LiOn बॅटरी, लिथियम आयन बॅटरी ही सगळ्यात जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. जर तुम्ही इमेज बघितली तर तुम्ही बघू शकता की फर्स्ट इमेज मध्ये जे आपले काही सेल्स असतात, घड्याळाचे सेल्स म्हणतो आपण, ते एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर जी बॅटरी तुम्ही बघतायत आता कनेक्टर मध्ये ती तुमची झाली NICD बॅटरी. सेकंड जी इमेज बघताय तुम्ही ती मोस्टली तुमच्या याच्यामध्ये बघितलेला आहे मल्टीमीटर्स मध्ये. आणि थर्ड जी आहे ती आपल्या गाडीच्या याच्यामध्ये पण बघतो आपण, किंवा एखाद्या सर्किट मध्ये पण बघतो, किंवा आपल्या इन्व्हर्टर मध्ये पण ह्या सेकंड थर्ड टाईपची बॅटरी आपण बघतो. बरोबर. सो दीज आर दी बॅटरीज, कम्पॅरिझन ऑफ बॅटरी. सो हाऊ दिस LiOn बॅटरी इज कन्स्ट्रक्टेड विल सी दॅट. इट इज गेटिंग पॉप्युलॅरिटी for portable electronic and electronic vehicles, military and aerospace application. LiOn battery is made up of anode म्हणजे negative electrode, cathode म्हणजे positive electrode, separator and electrolyte. You can see this figure. Most lithium batteries used in computer, communication, consumer electronics product use cathodes made of lithium component such as lithium cobalt oxide, lithium manganese oxide, lithium nickel oxide. The anodes are generally made up of graphite. Lithium ion battery मध्ये आपण आता वरच बघितलं की कॅथोड हा तुमचा कसला असतो, लिथियम पासून बनलेला असतो, आणि एनोड हा कसला बनलेला असतो, ग्रॅफाइटचा बनलेला असतो. ओके. सो इफ यू सी दिस डायग्राम, सी द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे तुमचा कॅथोड जो लिथियमचा बनलेला आहे. सी हे कशा पद्धतीने आहे, जसं तुमचं घरातलं पुस्तक असतं, पुस्तक त्याच्यामध्ये खूप सारे पेजेस आहे बघा, तर ते पेजेस ज्यावेळेस आपण ते पुस्तक रोल करतो तर आपलं घड्याळाचं सेल टाइप स्ट्रक्चर तयार होतं ना, सिमिलरली तसंच आहे. बघा जे सगळ्यात मधलं पेज आहे
आपण जर नोटबुक सोबत कंपेअर केलं तर सगळ्यात मधलं पेज म्हणजे कॅथोड, सगळ्यात बाहेरचं पेज तुमचं एनोड म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, आणि मध्ये सेपरेटर आणि इलेक्ट्रोलिटिक आयन ही त्याच्यामध्ये आहे. बरोबर, तो सेपरेटर त्या दोघांना डायरेक्ट इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट पासून वाचवतो. ओके, सो ऑल लिथियम आयन बॅटरीज वर्क इन ब्रॉडली द सेम वे. द एनोड अँड कॅथोड स्टोर द लिथियम. इलेक्ट्रोलिटिक कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज लिथियम आयन्स फ्रॉम एनोड टू कॅथोड अँड वाईस वर्सा थ्रू सेपरेटर. ज्यावेळेस तुमची बॅटरी ही डिस्चार्ज होत असते त्यावेळेस पॉझिटिव्हली चार्ज आयन लिथियम आयन्स एनोड कडून कॅथोड कडे जातात म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातात, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला रिचार्ज करतात त्यावेळेस ते कॅथोड कडून एनोड कडे जात असतात. सो वेन द लिथियम कोबाल्ट ऑक्साईड रिलीजेस सम लिथियम आयन्स विच मूव्ह थ्रू इलेक्ट्रोलाइट टू ग्रॅफाइट. म्हणजे कुठल्या केसमध्ये, चार्जिंग अपच्या वेळेस पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह जातात चार्जिंगच्या वेळेस, आणि निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातात डिस्चार्जच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ते यूज करतात. द बॅटरी टेक्स इन अँड स्टोर्स एनर्जी ड्युरिंग दिस प्रोसेस. वेन द बॅटरी इज डिस्चार्जिंग द लिथियम आयन्स मूव्ह बॅक अक्रॉस द इलेक्ट्रोलाइट टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड प्रोड्युसिंग द एनर्जी दॅट पॉवर्स द लोड. See, they have given the charging and discharging. See, on the left side, anode is there. On the right side, cathode is there. And in between, separator is there. जे आपण मागच्या डायग्राम मध्ये पाहिलं की खूप सारे पेजेस लाईक स्ट्रक्चर होतं, एका वहीला जसे पानं असतात जसं एनोड्स आणि कॅथोड्स असतात त्याच्यामध्ये सेपरेटर असतात. ज्यावेळेस चार्जिंग मेकॅनिझम होतं त्यावेळेस तुमचे जे काही इलेक्ट्रोड्स इलेक्ट्रोलिटिक्स आहे लिथियम आयन्स आहे ते तुमचे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे जातात म्हणजे कॅथोड कडून एनोडकडे जातात चार्जिंगच्या वेळेस. आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस बघा की सेपरेटर मधून आयन्स हे एनोड कडून कॅथोड कडे जातात, एनोड कडून कॅथोड कडे जातात, आणि तुमचा लोड हा पॉवर्ड होतो म्हणजे लोडला तुमचा करंट दिला जातो. बरोबर, सो लिथियम आयन बॅटरीज ऑपरेट्स इन एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमेट्स, एक्स्ट्रीमली हॉट क्लायमेट्स अँड लाईट वेट अँड रिक्वायर्स लेस मेंटेनन्स. हाउएव्हर दे रिक्वायर प्रोटेक्टिव्ह सर्किट to maintain the voltage and current within safe limits and are expensive to the manufacturer. It is about 40% higher cost than the nickel cadmium. जे आपले बेसिक घड्याळाचं सेल निकेल कॅडमियम ज्याच्यापासून बनलं जातं त्याच्यापेक्षा जनरली 40-50% कॉस्ट हिची जास्त असते. ठीक आहे, कारण हार्श एन्व्हायरमेंट मध्ये पण लिथियम आयन बॅटरीज हे वर्क करू शकतात. बॅटरी जास्त वेळ व्होल्टेज स्टोअर करू शकते, लाईफ सायकल जास्त आहे आणि रिचार्जेबल पण जास्त वेळेस आहे. So because of that, its cost is also more. So this is your Li-ion battery. Is there any doubt? Li-ion battery. Lithium-ion battery, kai doubt hai? No. No, sir. No, sir. Next is nuclear battery. Nuclear battery. तुम्हाला नावातच कळतंय की न्यूक्लिअर रिएक्शन होत असणार आहे. स्मॉल कॉम्पॅक्ट अँड स्मार्ट डिव्हायसेस ऑफ नेक्स्ट जनरेशन रिक्वायर्स न्यू बॅटरीज विथ इन्क्रीज फंक्शनॅलिटी रिलायबिलिटी अँड लॉंगर लाईफ. द न्यूक्लिअर बॅटरी ऑल्सो कॉल्ड एज द ऍटॉमिक बॅटरी, ट्रायट्रेट बॅटरी, रेडिओस्कोपिक जनरेटर कॅन बी द सोल्युशन फॉर दिस नीड. द न्यूक्लिअर बॅटरी इज अ डिव्हाइस विच युजेस एनर्जी फ्रॉम द एमिशन ऑफ रेडिओक्टिव्ह आयसोटोप टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. As half-life period of radioactive materials is in terms of decades, it is capable of providing power for 10 to 20 years. For example, radioactive isotope, tritium isotope, has life of 12.32 years, while Ni-63 isotope has half-life of 100 years. Which shows that nuclear batteries equipped with this isotope can provide electricity for much longer periods. This is unique feature of nuclear battery. These batteries generate electricity from nuclear energy, but they do not use the chain reaction. Generally, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादी न्यूक्लिअर रिएक्शन ही चालू होते त्यावेळेस ती स्वतःच जे काही रेडिएशन इमिट करतात तेच रेडिएशनचा वापर करून तीच जी काही न्यूक्लिअर रिएक्शन आहे ती कंटिन्यू केली जाते आणि त्यातून अनलिमिटेड पॉवर ही कंटिन्युअस ही इमिट होत राहते. जर सपोज
तुम्ही एखादा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप घेतला म्हणजे ट्रिटियम आयसोटोप घेतला, त्याची हाफ लाईफ, हाफ लाईफ म्हणजे काय, जोपर्यंत तो त्याच्या मूळ रचनेमध्ये राहतो पण त्याची एनर्जी तो रेडिएट करत राहतो चेन रिएक्शन थ्रू, तर त्याची जी काय हाफ लाईफ आहे ती 12.32 इयर्स आहे. आणि Ni63 आयसोटोपची हाफ लाईफ ही 100 इयर्स आहे, म्हणजे तो त्याच्या मूळ ऍटॉमिक रचनेमध्ये राहून एनर्जी एमिट करण्याची सायकल, म्हणजे जो जितके दिवस एनर्जी एमिट करत राहील तेवढ्या वर्ष ती बॅटरी ही चार्ज राहील, तिला रिचार्जिंगची गरज पडणार नाही. बघा एवढे वर्ष एकदा बॅटरी चार्ज केली की एवढे वर्ष टिकेल, ऐकणे मोठी गोष्ट. आज आपण मोबाईल सेलफोन चार्ज केला की एका दिवसात डिस्चार्ज होतो, परत दररोज चार्जिंग करावे लागते, करेक्ट. सो बिकॉज ऑफ दिस युनिक फीचर दिस बॅटरीज प्रोव्हाइड मच लॉंगर पिरियड चार्जिंग. सो रेडिएक्टिव्ह आयसोटोप मटेरियल रिक्वायर्ड फॉर न्यूक्लिअर बॅटरी कॅन बी ऑप्टेन फ्रॉम रेडिएक्टिव्ह वेस्ट ऑफ द न्यूक्लिअर फिशन रिएक्शन फ्रॉम न्यूक्लिअर रिएक्टर. न्यूक्लिअर रिएक्टर मधून जेव्हा एखादं वेस्ट मटेरियल बाहेर पडतं तर ते वेस्ट मटेरियल तुम्ही ऍज अ बॅटरीचं मटेरियल म्हणून तुम्ही यूज करू शकता. थस न्यूक्लिअर बॅटरीज कॅन बी ऑल्सो युजफुल फॉर द डिस्पोजल ऑफ वेस्ट फ्रॉम न्यूक्लिअर रिएक्टर. जनरली न्यूक्लिअर रिएक्टरचं वेस्ट कुठे टाकायचं हा एक मोठा प्रश्न असतो. न्यूक्लिअर जे रिएक्टर असतात म्हणजे जे जसं आपलं एमईसीबीचा पॉवर प्लांट असतो त्याचं काही वेस्टेज मटेरियल असतं, तसं न्यूक्लिअर रिएक्टर म्हणजे जिथे न्यूक्लिअर एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते अशा ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्टरचं वेस्ट कुठे टाकायचं हा एक मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळेस तुम्ही त्याच्या वेस्ट पासून न्यूक्लिअर बॅटरीज बनवू शकता. हा दीज बॅटरीज कॅन बी द सोल्युशन फॉर बल्की केमिकल बॅटरीज विच नीड टू बी रिप्लेस्ड फ्रिक्वेंटली. द न्यूक्लिअर बॅटरीज कॅन वर्क इन स्पेस ॲज दे डू नॉट डिपेंड ऑन सोलार एनर्जी. द सिग्निफिकंट फीचर्स The significant features of nuclear batteries are its compactness, reliable, lightweight, long life. It can work in the space at extremely low and high temperature variant. So nuclear battery also looks like same that your normal nickel cadmium battery. However, it has high initial cost of production. Observing the regional and country specific laws regarding use and disposal of radioactive fuels can be the hurdle in its commercial use. प्रत्येक देशाचे काही लॉज आहे की न्यूक्लिअर मटेरियल कसं वापरलं गेलं पाहिजे, कारण की जनरली द नॉर्मल जे काही नागरिक असतात त्यांना न्यूक्लिअर मटेरियल यूज करण्याची परवानगी देशांमध्ये नसते, त्याच्यामुळे न्यूक्लिअर बॅटरीच्या कमर्शियल वापरासाठी हा एक मोठा हर्डल आहे. ओके, सो दीज बॅटरीज नीड टू गेट सोशल ऍक्सेप्टन्स फॉर इट्स ऍप्लिकेशन. ऑब्व्हियसली जर चेन रिएक्शन तयार झाली तुम्हाला माहिती आहे की ते न्यूक्लिअर बॅटरी फुटू शकते आणि त्याच्यापासून काही हजार्ड हा होऊ शकतो. ओके, बट डिस्पाइट ऑफ दॅट देर आर लॉट ऑफ ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लिअर बॅटरीज. ओके, पण न्यूक्लिअर बॅटरीमध्ये चेन रिएक्शन होत नाही, जनरली त्याच्यापासून जे काही रेडिएशन बाहेर पडतात ते रेडिएशनचा वापर करून बॅटरी ही पॉवर्ड अप होत असते. सो जनरल ऍप्लिकेशन दे आर युज इन स्पेस ऍप्लिकेशन ड्यू टू इट्स कॉम्पॅक्ट साईज, लाईट वेट अँड लॉंग लास्टिंग रिलायबल व्होल्टेज सप्लाय independent of atmospheric condition. Nuclear batteries can be used in cardiac pacemaker to avoid frequent battery replacement problem for the patient. Je kai cardiac pacemaker ja ekada person cha body madhe fit kelela asta pratyek veles cell manje apli battery replace karnyachi pratyek veles garaj padte, ta asha patient la tumhi te use karu shakta je veles khup varshan varsha to cell ha powered up rahu shakto. Nuclear powered laptop battery can offer long life time with less need of frequent charging. So yache application khup sare, and obviously small size ahe, compact ahe, reliable ahe, ani recharging life cycle hi khup motha ahe, mhanje ekda ti battery takli ti lavkar recharge karnyachi garaj padat nahi. So this is your nuclear battery. So in this lecture we have studied the lithium ion battery and the nuclear battery. Is there any doubt in this lecture? No, sir.